20 वर्ष कार्यरत करते हैं। संघटनेकडे गेल्या 10 वर्षांमध्ये युवा अध्यक्ष माननीय विजय सातपुते। सर्वप्रथम अपने आराध्य संत शिरोमणि गुरु रविदास यांना अभिवादन करतो। पाटील साहेबांचं आगमन झालं हे सगळ्यांनाच आनंदच असेल। सरसर त्या रक्ताचे राजश्री शाहू महाराजांच्या या नगरीचे आमचे संस्थापक अध्यक्ष श्री रघुनाथराव मोरे साहेबांचा वाढदिवस आहे। त्या दृष्टीने आम्हाला हा महिना जास्त महत्वाचा आहे, दिवाळीसणापेक्षा जास्त महत्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाचा संत रविदास अशोक कांबळे वाहनकर माननीय श्री बाबासाहेब ज्ञानपाटील भुयेकर यांना पुरस्कार वितरण माननीय केएसआर करतील। भूपाल मैत्रती शेट्टे नगर शिव कोल्हापूर महानगरपालिका हे पुरस्कार सन्मान विखे पाटील सोनाली यानंतर श्री बाबासाहेब इमाम मुजावर समाजाच्या वतीने अनेक मागण्या या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी केल्या। महाराष्ट्रातलं शासन काँग्रेस आणि राष्ट्रवादी शासन दिल्लीमध्ये असणारं काँग्रेसचं सरकार सातत्यानं सर्व समाजावर राहायचं त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलं। आपल्या समाजावर कधी अन्याय येईल अशा पद्धतीचं काम ह्या सरकारनं आजपर्यंत केलं आमच्याकडे या ठिकाणी दिसलं। अनेक योजना आपल्यासाठी राबवल्या। रघुनाथराव बऱ्याच वेळा सांगितलं ज्या ज्या शासनाची योजना आहे ते आपण या सर्वांच्याकडून पोचवायचं काम करा। बऱ्याच योजना शासन काढते लोकांच्याकडे पोचत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नाही। आपण या ठिकाणी सांगितलं कर्जाची मर्यादा वाढवायला पाहिजे। अनेक ज्या योजना आहेत सांगितल्या त्या सर्व योजना आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या मराठी आपल्याला चव्हाण साहेबांनी सांगितले की आपण प्रयत्न करू आणि त्या सगळ्या आपण मागण्या आपल्या दोन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याकडे आपण 100% त्याच्या मान्य मागणी मान्य करण्याचा प्रयत्न करू। नेहमी आपल्याला आपण आपल्या समाजातल्या अडचणी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या। आज आमच्याकडे सुशील कुमार शिंदे साहेब देशाचे गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतायत। देशाच्या पंतप्रधानांच्या नंतर 2 नंबरचं पद असणार देशातलं आज सोनिया गांधी राहुल गांधी यांचे पुन्हा दिलं असं ते सुशील कुमार शिंदे साहेबांनी दिले। सातत्यानं त्या सत्तेमध्ये घेऊन आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आज देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती मीरा कुमारी जी आज देशाच्या लोकसभेच्या अध्यक्ष आहेत। त्यांचं आसन जर बघितलं पंतप्रधान सोनिया गांधीच्या पेक्षा 12 ते 14 फुटांत उंचावर त्या बसलेल्या असतात। सगळे देशातले नेते सर्व पक्षाचे नेते देशाचे पंतप्रधान खाली बसून त्यांच्याशी अध्यक्ष महाराज म्हणून त्यांच्याशी बोलावं लागतं। ती पद सुद्धा आपल्या समाजाकडे द्यायचं काम सोनिया गांधीने काँग्रेस पक्षाने आपल्या समाजाला सातत्यानं पाठिंबा द्यायचा। आपल्या सगळे विचार आपल्या ज्या मागण्या त्या मान्य झाल्या पाहिजेत त्या दृष्टीनं नेहमीच काँग्रेस पक्षाने या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तर समाजाचं काय कल्याण कोणापासून होणार आहे त्याच्या पाठीशी राहायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा पद्धतीची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। त्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या जबाबदारी त्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन मी आपलं महामंडळ म्हणण्याच्या दृष्टीने असेल किंवा आणि काय कुठल्या महामंडळाची नियुक्ती होईल अशा काही मागण्या या ठिकाणी झाल्या त्या सगळ्या मागण्याच्या पाठीशी मी तुमच्याबरोबर ठामपणान राहू